नमस्कार, ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण रिप्लिकेशन ऑफ DNA नावाचा पॉईंट पूर्ण केला होता. आता त्याच्यासाठी आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशन. रिप्लिकेशन ऑफ DNA जे आपण शिकलो त्याचं एक्सपेरिमेंटल कन्फर्मेशनसाठीचा एक्सपेरिमेंट आपल्याला स्टडी करायचा आहे. बघा, सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन. इन न्यूली फॉर्म DNA मॉलिक्यूल वन स्टँड इज ओल्ड अँड अदर स्टँड इज न्यूली सिंथिसाइज. एक स्टँड ओल्ड असतं, एक न्यू असतं, आणि म्हणूनच याला दस इट इज कॉल्ड ॲज सेमी कॉन्झर्वेटिव्ह मोड ऑफ रिप्लिकेशन. इट इज एक्सपेरिमेंटली प्रूव्ड बाय मॅथ्यू मेल्सन अँड फ्रँकलिन स्टाल. आता ह्या दोन सायंटिस्टची तुम्हाला नावं लक्षात ठेवायची, मेल्सन अँड स्टाल, बाय युझिंग इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. आता हा एक नवीन पॉईंट आपल्या इथं आलेला आहे. पूर्वी फक्त सायंटिस्टचं नाव होतं, त्यांनी कसा एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याचं नाव त्यांनी दिलं आहे, इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रॅडियंट सेंट्रिफ्युगेशन टेक्निक. हेही नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ॲन्सर इन वन सेंटेन्ससाठी. पहिला पॉईंट बघा, मेसलसन अँड स्टाल इन 1958 परफॉर्म्ड अँड एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह सेमी कॉन्झर्वेटिव्ह नेचर ऑफ रिप्लिकेशन. दे कल्चर्ड बॅक्टेरिया इकोलाय इन मेडियम कंटेनिंग नायट्रोजन 14. तर त्यांनी इकोलाय नावाच्या बॅक्टेरिया वाढवल्या कल्चर मेडियममध्ये, की ज्या मेडियममध्ये नायट्रोजन 14 होता, लाईट नायट्रोजन त्याला म्हटलं आहे, अँड ऑप्टेन इक्विलिब्रियम डेन्सिटी ग्रॅडियंट बँड बाय युझिंग 6 मॉलिक्युल्स ऑफ CsCl2. आता CS हा तुमच्या केमिस्ट्रीच्या पिरियॉडिक टेबलमधला एक एलिमेंट आहे, सिझॅनियम त्याला, किंवा CCM असं तुम्ही त्याला म्हणता. द पोझिशन ऑफ धिस बँड इज रेकॉर्डेड. आणि त्या बँडची पोझिशन रेकॉर्ड केली. इकोलाय सेल्स वेर देन ट्रान्सफर टू N15 मेडियम. नंतर ह्या इकोलायच्या सेल N15 मेडियममध्ये ट्रान्सफर केल्या, की जो हेवी आयसोटोपिक नायट्रोजन आहे अँड अलाउड टू रिप्लिकेट फॉर सेव्हरल जनरेशन्स. त्याचं तिथे बऱ्याच जनरेशनमध्ये रिप्लिकेशन घडवून आणलं. ॲट इक्विलिब्रियम पॉईंट डेन्सिटी ग्रॅडियंट बँड वॉज ऑप्टेन. आणि इक्विलिब्रियम पॉईंटला पुन्हा आपल्याला एक डेन्सिटी ग्रॅडियंटचा बँड बघायला मिळाला, बाय युझिंग पुन्हा 6 मॉलिक्युल्स ऑफ CsCl2 वापरलेले आहेत. द पोझिशन ऑफ धिस बँड इज रेकॉर्डेड. आणि ह्याही बँडची पोझिशन त्यांनी काय केलेली आहे, रेकॉर्ड केलेली आहे. आता पुढचा पॉईंट बघा, द हेवी DNA N15 मॉलिक्युल कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम नॉर्मल DNA बाय सेंट्रिफ्युगेशन इन ए 6 मॉलिक्युल सीझियम क्लोराईड. आपल्याला जो N15 मॉलिक्युलचा जो मिळालेला बँड होता आणि तो पहिला मिळालेला होता, याच्यामध्ये डिफरन्सिएशन बघायला मिळतं. द डेन्सिटी ग्रॅडियंट व्हॅल्यू ऑफ 6 मॉलिक्युल ऑफ CsCl2 अँड N15 DNA इज ऑलमोस्ट सेम. दोघांसाठी सेम आहे. देअर फॉर ॲट द इक्विलिब्रियम पॉईंट N15 DNA विल फॉर्म ए बँड. त्यामुळं इक्विलिब्रियम पॉईंटला N15 हा बँड तयार करतो. इन धिस बोथ द स्टँड्स ऑफ DNA आर लेबल्ड विथ N15. सच इकोलाय सेल्स वेअर दे ट्रान्सफर्ड टू द अनादर मेडियम कंटेनिंग N14, दॅट इज नॉर्मल किंवा लाईट नायट्रोजन. आफ्टर फर्स्ट जनरेशन द डेन्सिटी ग्रेडियंट बँड फॉर द N14 अँड N15 वॉज ऑप्टेन अँड इट्स पोझिशन वॉज रेकॉर्डेड. दोघांसाठीचे बँड मिळवले आणि त्याची पोझिशन बघितली. आफ्टर सेकंड जनरेशन 2 डेन्सिटी ग्रेडियंट बँड्स वेअर ऑप्टेन, वन ॲट N14 अँड वन ॲट अँड N15 पोझिशन अँड अदर ॲट N14 पोझिशन. द पोझिशन ऑफ बँड आफ्टर 2 जनरेशन क्लिअरली प्रूव्ड दॅट DNA रिप्लिकेशन इज सेमी कॉन्झर्वेटिव्ह. आणि याच्यामधून आपल्याला सांगितलं गेलं की DNA रिप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे. म्हणजे एक N15 बघायला मिळतो आहे, एक N14 बघायला मिळतो आहे. आता याच्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलं आहे. लिस्ट ॲज मेनी डिफरंट एन्झाईम ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड ड्युरिंग DNA सिंथिसिस. म्हणजे कुठल्या कुठल्या एन्झाईम आपण वापरले रिप्लिकेशनच्या वेळेला ते बघा. This type of replication is called semi-conservative replication. Considering the meaning of these two words, why DNA replication is semi-conservative? Semi म्हणजे half, conservative म्हणजे conservation होतं half. आता इथे एक डायग्रॅम दिलेली आहे, बघा त्या डायग्रॅममध्ये आपल्याला काय बघायला मिळतं आहे. इंटर प्रिपिट
Repetition of the result of the Mason's experiment on the separation of DNA by equilibrium density gradient centrifugation. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जे काही बँड मिळत आहे ते इथं दाखवलेले आहेत, ते बघा. 20 मिनिट्स नंतर दाखवला आहे N15 DNA, N14 DNAचा बँड कसा आहे. 40 मिनिट्स नंतर से जनरेशन सेकंडमध्ये N14, 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 N14 हे कसे मिळालेले आहेत ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे, की ज्याच्यामध्ये नेक्स्ट डायग्रॅममध्ये परत तुम्हाला दिसतं आहे N14, 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 N15 या पद्धतीनं लाईट, आणि नंतर जे मिळाले ते हायब्रिड मिळालेले आहेत. याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रोटीन सिंथिसिस, हा आपल्याला सुरू करायचा आहे. त्यातला छोटासा पार्ट आपण बघूयात. प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल्स. दे सर्व ॲज स्ट्रक्चरल कॉम्पोनंट, एन्झाईम्स अँड हार्मोन्स. द सेल नीड्स टू सिंथिसाइज न्यू प्रोटीन मॉलिक्यूल. द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथिसिस इन्क्लूड ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आणि ट्रान्सलेशन म्हणजे काय आपण बघणार आहे. द प्रोसेस ऑफ कॉपिंग ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टेम्पलेट स्ट्रँड ऑफ DNA इंटू सिंगल स्टँडर्ड RNA ट्रान्सक्रिप्ट इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. जे DNAवरती ज्या वेळेला RNA तयार होतो त्या प्रोसेसला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणणार आहे. ड्युरिंग दिस प्रोसेस सिंथिसिस ऑफ कॉम्प्लिमेंटरी स्टँड ऑफ RNA टेक्स प्लेस. आणि ह्या प्रोसेसमध्ये DNAच्या टेम्पलेटवरती RNAचं जे स्ट्रँड तयार होतं ते कॉम्प्लिमेंटरी असतं. इथे मात्र एक्सेप्ट दॅट द ॲडिनिन नायट्रोजन बेस पेअर्स विथ युरॅसिल बेस इन्स्टेड ऑफ थायमिन. इथे मात्र DNAमध्ये ए जॉईंट्स विथ टी असतो, इथे मात्र RNAमध्ये ॲडिनिनच्या ऐवजी थायमिन असतं. याच्यानंतरचा पॉईंट आहे सेंट्रल डोग्मा. डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल गिव्ज राईज टू mRNA विच ॲक्ट ॲज अ मेसेंजर टू प्रोग्राम ऑफ द सिंथिसिस ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. DNAवरची इन्फॉर्मेशन mRNAवरती येते आणि तो आपल्याला मेसेज कॅरी करून आणतो प्रोटीन तयार करण्यासाठी. धिस टाईप ऑफ युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA प्रोटीन्स, त्याच्यानंतर प्रोटीन्स तयार होतात, इज रेफर्ड ॲज सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. म्हणजे सेंट्रल थीम काय आहे हे आपल्याला इथं सांगितलं आहे. इट वॉज पॉसिलेटेड बाय FHC क्रिक इन 1958. ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये DNAवरती mRNA तयार होतो आणि mRNA आणलेल्या माहितीद्वारा पॉलीपेप्टाईड चेन तयार होते ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये. याला सेंट्रल डोग्मा असं म्हटलं जातं. द प्रेझेंट कन्सेप्ट ऑफ सेंट्रल डोग्मा इन रिट्रोव्हायरसेस ऑर रायबोव्हायरसेस इज गिव्हन बाय टेमिन अँड बाल्टिमोर. ह्या दोन सायंटिस्टनी आपल्याला दिलं. DNAवरती mRNA तयार झाला ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये. पुन्हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन होतं, म्हणजे mRNAचं कन्व्हर्शन DNAमध्ये होतं आणि ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये पॉलीपेप्टाईड तयार होतात, म्हणजेच प्रोटीन तयार होतात. अकॉर्डिंगली एन्झाईम RNA डिपेंडंट DNA पॉलिमरेज सिंथिसाइज DNA फ्रॉम RNA. DNA पासून RNA तयार होतो एन्झाईमच्या प्रेझेंटनुसार. याच्या पुढचा पॉईंट आपण नंतर बघू. थँक्यू.